आजही 24 तास एक पाऊल पुढे। प्रवीण जी, आपण पाहतोय राज ठाकरेंनी विनंती केली होती व्यापाऱ्यांना की बंद करू नका, सामान्यांना वेठीस धरू नका, मात्र असं असूनही व्यापारी त्यांच्या भूमिकेवर ठाम राहिले, सामान्य वेठीला धरले गेलेत। काय नेमकी मनसेची भूमिका असेल यापुढे? नाही, राज ठाकरे साहेबांची भूमिका आहे तीच मनसेची भूमिका आहे। राज साहेबांनी प्रथम विनंती करून जनतेला वेठीस धरू नका अशा प्रकारचं आवाहन केलेलं आहे आणि त्यामुळे व्यापाऱ्यांनी ते पाळणं आवश्यक आहे। त्यांच्या समस्यांविषयी दुमत राज साहेबांचं नाही, पक्षाचं नाही, कोणाचं नाही, परंतु तुमच्या मागण्यांकरता जर मुंबईतली राज्यातली जनता वेठीस धरणार धरली गेली असेल तर त्या ठिकाणी त्या संदर्भात सुद्धा राज साहेब आपली भूमिका स्पष्ट करतील। कारण शेवटी तुमच्या न्याय मागण्या तुम्ही मागा, परंतु सर्वसामान्य जनतेचे आज हाल होत आहेत। आज त्या ठिकाणी दूध मिळत नाही, भाजी मिळत नाही, कुठल्याही प्रकारच्या वस्तू आज मिळत नाहीत आणि लोकांकडून आता संतप्त प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली कालपासून, आज सकाळपासून। आणि शेवटी लोकभावना ज्या वेळेला तीव्र होते, संतप्त होते, त्यावेळेला आंदोलनकर्त्यांनी त्या ठिकाणी ती भूमिका त्यांच्या मागण्यांप्रमाणे लोकभावना सुद्धा समजणं अत्यंत आवश्यक आहे। आणि राजसाहेबांनी तर पहिला नम्रपणे इशारा दिलेलाच आहे आणि नंतर आता लोकभावना लक्षात घेऊन जर त्या ठिकाणी ते व्यापारी ऐकले नाहीत तर राजसाहेब त्यावर आपली भूमिका देतील किंबहुना पक्ष जे काही करायचं आहे ते यापुढे करेल। खरंय, म्हणजे व्यापाऱ्यांनी वेठीस धरू नये हे तर अगदी खरंय, सामान्य जनता इथे वेठीला धरली जाते, सामान्यांचे हाल होत आहेत। मुख्यमंत्रीही आपल्या भूमिकेवर ठाम आहेत आणि काही करून हा तिढा सुटत नाहीये। अशा वेळी आता सर्वसामान्यांचं लक्ष खरं तर आपल्या पक्षाकडे लागलंय किंवा एकूणच नेत्यांकडे लागलंय की आता काहीतरी राजकीय पक्ष वेगवेगळ्या प्रकारे यामध्ये भूमिका घेतील, या संदर्भात आपण काय म्हणाल? नाही, निश्चितपणे त्यांच्या संदर्भात शासनानं पुढाकार घेणं आवश्यक आहे। राजसाहेब, मी स्वतः पाठिंबा देईल तुमच्या मागण्यातनं, मध्यम मार्ग मागण्यांबाबत काय काढता येईल हा शासन स्तरावर चर्चा होईल। त्याच्यामुळे एका बाजूला मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणात लक्ष घालणं आवश्यक आहे, कारण शेवटी जनतेला जर त्या ठिकाणी आज बरोबर घेऊन यातना नेमका मोठा मार्ग काय काढायचा आहे हे बघणं आवश्यक आहे आणि त्यामुळे जनतेला त्रास होतोय त्यासाठी जसे हे व्यापारी आंदोलन करते जबाबदार आहेत तसे राज्याचे मुख्यमंत्री सुद्धा आहेत आणि त्यामुळे त्यांनी ताबडतोबीनं या विषयात पुढाकार घेतला पाहिजे, अन्यथा त्या ठिकाणी जनता जसं व्यापारी त्यांच्या हक्कासाठी त्या ठिकाणी आहेत तसे उद्या जनताही तीव्रतेने जर रस्त्यावर उतरली तर त्या ठिकाणी कोणता आश्चर्य वाटायला नको। झी 24 तास एक पाऊल पुढे।